ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमस्कार धनश्री स्पेशल यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदीपणापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल संपूर्ण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे तेव्हा ते व्हिडिओ ते जरूर पहा आणि आवडले तर लाईक आणि शेअर जरूर करा चला तर मग आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा एकादशी हे व्रत अत्यंत पुण्यकारक असं व्रत आहे की हे व्रत केल्यामुळे म्हणजेच एकादशीच्या दिवशी उपवास किंवा उपासना किंवा जे काही उपाय असतात ते केल्यामुळे या जन्मातलंच नव्हे तर पूर्वसंचित देखील नष्ट होत असतात म्हणून हे एकादशीचं व्रत अतिशय दिव्य आणि पुण्यकारक असं व्रत आहे तर ते व्रत कसं करावं किंवा ह्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपण सेवा कशी करावी उपाय कोणते करावे याविषयी आपण अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा इतरांना देखील या माहितीची मदत होऊ शकते तर पहा एकादशीच्या दिवशी म्हणजेच आता आहे कामदा एकादशी तर कामदा एकादशी म्हणजेच सर्व इष्ट मनोकामना पूर्ण करणारी एकादशी तर ह्या दिवशी सर्वांनी जर उपवास करणं शक्य नसेल तरी देखील हरकत नाही उपवास करू शकत असतील तर, तर करायचं आहे नसेल शक्य तर फक्त मनापासून सेवा करायची आहे आणि उपवास न करता देखील आपल्याला एकादशीचं जे व्रत आहे तर त्याचं पुण्यफळ नक्कीच प्राप्त होऊ शकतं आणि ज्या काही समस्या असतील जसं की काही विवाह जमत नसेल काहींना आर्थिक अडचणी असतील किंवा घरामध्ये वादविवाद होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा संततीविषयी काही समस्या असतील किंवा काहींना संतती होत नसेल अशा अनेक समस्यांसाठी एकादशीचं व्रत हे अतिशय पुण्यकारक असं व्रत आहे म्हणून हे व्रत प्रत्येकाने नक्कीच करण्याचा प्रयत्न करा व्रत म्हणजे की उपवास करायलाच हवा असं नाही जर उपवास करणं शक्य नसेल काही शारीरिक कारणांमुळे तर फक्त सेवा केली तरीही तुमच्या इच्छा नक्कीच विष्णूंच्या कृपेने पूर्ण होऊ शकतात तर त्यासाठी बघा एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून सर्वात अगोदर स्नान वगैरे झाल्यानंतर आपली जी नित्य सेवा असते किंवा नित्य देवपूजा असते ती करायची आहे आणि जर तुमच्याकडे देव्हाऱ्यात बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा जर विष्णूंची मूर्ती असेल किंवा तेही नसेल तर शाळीग्राम देवता असेल तर शाळीग्राम असेल, असेल त्यावरही तुम्ही अभिषेक करू शकतात आणि बाळकृष्ण जर प्रत्येकाच्या घरी नक्कीच असेल तर गोपाल बाळकृष्ण भगवान जे असतील तर त्यांच्यावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना शक्यतोवर पंचामृताने अभिषेक करणं जर शक्य होत असेल तर नक्कीच पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि जर पंचामृत म्हणजे सर्व साहित्य नसेल उपलब्ध तर फक्त तर गायीचं कच्चं दूध घ्यायचं आहे शक्य झाल्यास गाईच्या दुधाचा वापर करा नसेल शक्यत जे दूध असेल ते तुम्ही घेऊ शकतात फक्त ते तापवलेलं नसावं गरम केलेलं नसावं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यात जर केशर असेल तर केशर मिश्रित दुधाने बाळकृष्णांना अभिषेक घालायचा आहे त्यामुळे सुखसमृद्धी प्राप्त होत असते धनप्राप्तीचे योग होत असतात आणि लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहते कारण ज्या ठिकाणी विष्णूंची एवढ्या सुंदर पद्धतीने सेवा होत असते त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा चिरकाल वास राहत असतो आणि म्हणूनच बाळकृष्णांवर अभिषेक करताना तुम्ही केशरचा वापर करू शकत असतील तर नक्कीच करा नसेल शक्य तर फक्त दुधाने अभिषेक करायचा आहे आणि जर समजा गाईचं दूध नसेल किंवा दुधाने अभिषेक करणं शक्य नसेल तर फक्त गंगाजल असेल तर गंगाजलनेही तुम्ही अभिषेक घालू शकतात किंवा आपल्या घरातलं जे काही पाणी असतं तर फक्त पाण्याने अभिषेक केला आणि त्यात केशर टाकला तरीही चालू शकतं त्यानंतरचा दुसरा उपाय आहे की जर तुमच्याकडे दक्षिणावरती शंख असेल तर दक्षिणावर्ती शंखने गोपाल बाळकृष्ण भगवान आहेत त्यांच्यावर पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि ही सेवा देखील खूप जास्त पुण्यकारक असते आणि याचे तुम्हाला दिव्य लाभ नक्कीच मिळतील दक्षिणावर्ती शंकाने विष्णूंवर अभिषेक करायचा आहे किंवा बाळकृष्ण असतील तर त्यांच्यावर अभिषेक करायचा आहे त्यामुळे जे काही नोकरी किंवा व्यवसाय असेल त्यात ज्या काही अडचणी येत असतील संकट येत असतील किंवा कुठली कामं अडलेली असतील तर ती कामं पूर्ण होण्यास मदत होत असते आणि ज्या वेळेला तुम्ही अभिषेक करत असतात त्यावेळेला विष्णूंचा जो मंत्र तुम्हाला आवडत असेल तो मंत्र बोलत आपल्याला अभिषेक करायचा आहे तर तो दुधाने अभिषेक करत असतानाही तुम्ही विष्णूंचा कोणताही मंत्र तुम्ही बोलू शकतात त्याचबरोबर पहा की सुरुवातीला आपण जेव्हा बाळकृष्णांवर अभिषेक करणार असतो त्या अगोदर दीप प्रज्वलित करायचं आहे तर शक्य धूर दीप प्रज्वलित करत असताना साजूक तूप जर तुमच्याकडे असेल तर साजूक तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि जर नसेल शक्य तर हरकत नाही पण जर आपल्याकडे त्या वस्तू सहज उपलब्ध होत असतील तर नक्कीच त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर त्या ठिकाणी साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यात तुम्ही हळद टाकायची आहे म्हणजे त्या तुपात हळद टाकायची आहे दिवा लावल्यानंतर तुपामध्ये चिमुटभभर हळद टाकायची किंवा जर हळद टाकायचं नसेल तुम्हाला आणि केशर देखील तुमच्याकडे असेल तर तुम्ही केशर देखील टाकू शकतात म्हणजेच तुपाचा दिवा लावायचा दिवा लावल्यानंतर त्यात हळद किंवा केशर टाकायचं कारण त्यामुळे बघा की घरात अतिशय सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते सुख समृद्धी येत असते भरभराट होण्यास मदत होते त्याचबरोबर घरात अतिशय मंगलमय वातावरण राहण्यास मदत होते आणि घरातील व्यक्तींमध्ये प्रेम जिव्हाळा विश्वास निर्माण होत असतो आणि लक्ष्मी मातेची आपल्यावर अखंड कृपा राहत असते नंतरचा उपाय पहा की जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची फुलं असतील तर विष्णूंची सेवा करताना किंवा बाळकृष्णाची सेवा करताना पिवळ्या रंगाचं फुलं पिवळ्या रंगाची फळं असतील त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं वस्त्र देखील अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी दानाचंही अत्यंत श्रेष्ठ असं फल प्राप्त होत असतं आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी प्रत्येक वेळेला दान करणं हे चांगलंच असतं पण काही विशेष दिवशी केलं तर त्याचं विशेष पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून एकादशीच्या दिवशी दानधर्मही करायचं आहे जमेल त्या पद्धतीने आपण करू शकतो अगदी नाहीच काहीतरी आपण फळं वगैरेही देऊ शकतो त्याचबरोबर जर शक्य होत असेल तर तुम्ही वस्त्रदानही करू शकतात गरजूंना अन्नदान करू शकतात अशा पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भगवद्गीतेचा पाठ वाचल्यानेही सदैव विष्णूंची आपल्यावर अखंड कृपा राहते आणि सर्व इष्ट कामनांची पूर्ती होण्यास मदत होत असते भगवद्गीतेचा पाठ वाचू शकत असतील तर नक्कीच वाचा त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी लक्ष्मीनारायणांची पूजा करायची आहे म्हणजेच विष्णूंची पूजा बाळकृष्णांवर आपण अभिषेक केलेलाच असतो पण लक्ष्मीनारायणचा जो फोटो असतो सोबत असतात लक्ष्मीनारायण भगवान तर त्यांचीही आपण पूजा करायची आहे आणि विष्णू स्तोत्राचा कमीत कमी एक वेळा तरी पाठ वाचायचा आहे त्याचबरोबर श्रीसूक्त कणकधारा स्तोत्र वाचायचं आहे श्रीसुक्त ही तुम्ही एक वेळा पठण करू शकतात सोळा वेळा पठण करू शकतात आणि कणकधारा स्तोत्र ही तुम्हाला जमतील तेवढे पाठ तुम्ही करू शकतात त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र देखील कमीत कमी एक वेळा तरी पठण करायचं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणं देखील अत्यंत शुभकारक आणि लाभदायी मानलं जातं आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे म्हणजेच पिंपळाच्या मुळांजवळ जल अर्पण करायचं आहे त्या जलमध्ये तुम्ही कच्चं दूधही टाकू शकतात त्याचबरोबर थोडी साखर टाकायची आहे आणि त्यानंतर ते जे काही जल असेल तर ते पिंपळाच्या मुळांजवळ अर्पण करायचं आहे त्यानंतर प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करताना त्या तुम्ही विषम संकेत करायच्या आहेत तुम्ही पाच सात अकरा एकवीस अशा पद्धतीनेही प्रदक्षिणा करू शकतात प्रदक्षिणा करताना खूप घाईत त्या प्रदक्षिणा करायच्या नाहीत आणि ज्या वेळेला प्रदक्षिणा करत असतात त्यावेळेला विष्णूंचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो तुम्ही बोलायचा आहे ओम श्री विष्णवेय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नमो नारायणाय ना नम कोणताही मंत्र तुम्ही बोलू शकता जो तुम्हाला येत असेल आणि आवडत असेल त्याचबरोबर पहा की ही जी सेवा आहे पिंपळाच्या झाडाची तर त्या ठिकाणी ही सेवा करायची आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा अर्पण करायचा आहे धूप दीप लावायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जो काही नैवेद्य असेल साखर असेल खडीसाखर असेल फळ असेल किंवा मिठाई असेल तर तो नैवेद्य देखील त्या ठिकाणी अर्पण करायचा आहे म्हणजेच विष्णूंची सेवा झाल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे त्याचबरोबर ही पूजा सूर्यास्ताच्या अगोदर करायची आहे सूर्यास्तानंतर खूप म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर खूप उशिराने पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नये असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच सूर्यास्ताच्या अगोदरच आपण ही पूजा करायची आहे दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकतात आणि संध्याकाळी फक्त त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करायचा असतो आणि तोही सूर्यास्तानंतर खूप जास्त उशिराने पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला देखील जाऊ नये तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे जे काही कर्ज असेल कर्ज ही तर कर्जमुक्तीसाठीही हा, हा अतिशय सोप्पा असा उपाय आहे पिंपळाच्या झाडाची पूजा त्याचबरोबर जर पितृदोष असतील तर प्रखर पितृदोष असतील तर त्यासाठी हा पिंपळाच्या झाडाच्या पूजेचा हा अत्यंत सोप्पा असा आणि प्रभावी असा उपाय आहे त्याचबरोबर जी काही संकट असतील समस्या असतील त्यांच तर त्यांचं निराकरण नक्कीच होत असतं आणि त्यानंतर एकादशीच्या दिवशी बघा की तुळशी ही पूजा करायची आहे तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी जल अर्पण करू नये कारण असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा निर्जल उपवास असतो आणि म्हणून आपण तुळशी मातेला जल अर्पण करू नये पण आपण त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करू शकतो म्हणून संध्याकाळी देखील तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे धूप दीप लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर शक्य होत असेल तर तुळशी मातेला देखील प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि विष्णूंचा नामजप करायचं आहे त्यानंतर पहा की ज्यांना संतान होत नाही विवाह म्हणजे विवाह जमण्यासाठी ज्यांना अडथळे येत आहेत तर त्यांनी ही सर्व पूजा करायची आहे पण ज्यांना संतानप्राप्तीसाठी काही ना काही समस्या येत आहे किंवा ज्या काही अडचणी येत असतील तर संतानप्राप्तीसाठी त्या दिवशी विष्णूंची अशाच पद्धतीने अभिषेक करायचा पुष्प अर्पण करायचा आहे आणि सेवा देखील याच पद्धतीने करायची आहे जी मी अगोदर सांगितली पण फक्त संतान प्राप्ती ज्यांना हवी असेल तर त्यांनी संतान गोपाल मंत्र असतो तर गोपाल मंत्राची एक माळ किंवा अकरा माळ किंवा एकवीस माळ तरी जप करायचं आहे हे प्रत्येक एकादशीला तुम्ही करू शकता ज्यांना संतान प्राप्तीसाठी ही सेवा करायची असेल था। त्यांनी अगोदर सांगितली सेम सर्व पूजा तशीच करायची आहे फक्त संतान प्राप्तीचा संतान गोपाल मंत्र असतो तो, तो बोलायचा आहे त्यानंतर की मुख्य दरवाजाजवळ देखील तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे देवाऱ्यात तर आपण दीप प्रज्वलित केलेलाच असतो त्याचबरोबर या दिवशी ज्यांना कर्जमुक्ती हवी असेल किंवा खूप कर्जाचा मोठा डोंगर असेल आणि कितीही मेहनत केली कितीही कष्ट केले तरी देखील लक्ष्मी प्राप्त होत नसेल आणि लक्ष्मी प्राप्त झाली तरी लक्ष्मी टिकत नसेल घरात पैसा टिकत नसेल किंवा अजून काही संकटांना सामोरं जावं लागत असेल तर त्यांनी कर्जमुक्तीसाठी आणि सर्व संकट समस्या दूर होण्यासाठी गजेंद्र मोक्षाचा पाठ देखील तुम्ही बोलू शकतात तर एकादशीच्या दिवशी हे सर्व सेवा अतिशय मनोभावे करायच्या आहेत आणि हे जे उपाय आहेत हे अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत म्हणून प्रत्येक एकादशीला तुम्ही ही सेवा नक्कीच करा आणि जर ही माहिती तुम्हाला थोडी जरी आवडली असेल किंवा महत्त्वाची वाटली असेल तर कृपया व्हिडिओला जरूर लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तुम्ही सर्वांनी अगदी वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो विष्णवे 么好。